माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। संसार हा आपल्याला सुख देणारा वाटतो की नाही? हात वर करा, वाटतो की नाही? काय वाटतो? सुख देणारा वाटतो, पण संसार हा सुख देणारा नाही महाराज। संसार हा दुःख देणारा आहे। दुःख बांधवाडी आहे हा संसार। 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 सुखाचा विचार नाही कोठे हो। सुखाचा विचार नाही कोठे। सुखाचा विचार नाही कोठे। सुखाचा विचार नाही कोठे। हा दुःख बांधवाडी आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे। दुःख बांधवाडी आहे हा संसार। 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 सुखाचा विचार नाही कोठे। दुःख देणारा संसार आहे महाराज। नचे इंद्रश्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुख मस्ती विरक्तश्य मुनिरेकांत जीवन। चक्रवर्ती राजाला जरी तुम्ही जाऊन विचारलं तू सुखी आहे का, तरी तो नाही सांगेल महाराज। प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, परंतु जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल, तर एकच करा माई बापांनो, परमार्थाची आवड धला। परमार्थामध्ये आपण आलं पाहिजे, कीर्तनामध्ये आलं पाहिजे, भागवतामध्ये आलं पाहिजे, रामायणामध्ये आलं पाहिजे, जेणेकरून आपलंही मन जे आहे ना महाराज, ये मन बडा चंचल आहे। ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं। आपले जे मन आहे ना महाराज, हे फार चंचल आहे। मग या मनाला काय केलं पाहिजे? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये देखिल आधन मृती के समान। देखलिया धन 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 मृती के समान।
रत्न जैसे धोंडे जैसे धोंडे नवविदा रत्न जैसे धोंडे जैसे धोंडे तुझी संत साधू ओळ आवानी का तुझी संत साधू ओळ आवानी जैसे धोंडे देखिल या धन मृत्यु के समान नवविधा रत्न जैसे धोंडे। हनुमान जीला ज्या वेळेला सीतामाईनी नवरत्नाचा हार दिला आणि नवरत्नाचा हार दिल्यानंतर हनुमान जी ते मणी फोडून खाली टाकतात, त्यावेळेला सीतामाईनी विचारलं, अरे हा नवरत्नाचा हार मी तुला दिलेला आहे आणि तू मणी फोडून खाली फेकतो। त्यावेळेला हनुमंतरायांनी सांगितलेलं आहे, का ग आई हा माळ नवरत्नाचा आहे, मला माहिती आहे। मग काय शोधत होतास रे? त्यावेळेला सांगितलं, ग आई या मण्यामध्ये माझा राम कुठे आहे मी शोधत होतो, पण या मण्यामध्ये माझा रामच दिसला नाही, त्यामुळे हे मणी माझ्या काही कामाचेच नाही, मग त्यामुळे मी हे मणी फोडून खाली फेकतो। देखील या धन, पण साधू संतांचा धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। देखील या धन मृत्तिके समान नवविधा रत्न जैसे धोंडे। राका कुंभार, आपल्या सर्वांना चरित्र भाग माहिती आहे। राका कुंभार, मुलीचं नाव वंका आणि पत्नीचं नाव बंका, गाडगी मडकी घडवून ठेवलेली आहे आणि एक दिवस त्या मडक्यामध्ये कधी मांजर व्याली, या तिघालाही पत्ता नाही आणि आवा पेटवला, मडकी रचायला सुरुवात झाली, आवा पेटवला, जाळ झाला आणि जाळ झाल्यानंतर मांजर भक्ष्य तोंडात घेऊन पिलाला सांभाळण्यासाठी आली असताना आरडाओरडा करू लागली, त्या जाळ्यामध्ये उडी टाकण्याचा प्रयत्न करू लागली। त्यावेळेला राका कुंभाराने पाहिलं, राका कुंभाराच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले। त्यावेळेला मुलीनं विचारलं, बाबा का रडता, काय झालं तुम्हाला? त्यावेळेला बापाने सांगितलं, काय सांगू पुरी, हो करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माता। नक्की या मांजराची पिल्ल डेऱ्यात राहिली असावी, डेऱ्यात राहता जाळ्यामध्ये आहे, पिलांचा कोळसा होईल जळून रडू लागला राका कुंभार। मुलीनं विचारलं, बाबा का रडता, तुम्ही तर त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा करता, पूजा करता, मग का रडता? मग काय करू पुरी, त्या ठिकाणी तिघेही पंढरपुरामध्ये आलेले आहेत आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर तिघांनी नमस्कार केला आणि तिघांनी एक प्रतिज्ञा केली, देवाला साकडं घातलेलं आहे बघा महाराज, हे पंढरीराया त्या डेऱ्यातली पिलं जर सुरक्षित राहिली ना, सगळं काही वाटून देईल। राका कुंभार, वंका आणि बंका तिघेही आपल्या घरी आलेले आहेत आणि तीन दिवस ती जी आवा पेटवलेली होती ना महाराज, त्या आवेच्या समोर बसलेले आहेत आणि तीन दिवसांनी आवा शांत झाला, गाडगी मडकी काढायला सुरुवात केली आणि शेवटचं एकच मडकं बिघड भाजलेलं, त्याच्यावरचं लाल मडकं बाजूला काढलं आणि राका कुंभारांनी आतमध्ये डोकावून पाहिलं, डोळ्यातून धारा वाहू लागल्या। मुलीने विचारलं, बाबा का रडता, काय झालं तुम्हाला? त्यावेळेला सांगितलं, पोरी काय सांगू तुला, मग नवसास पावली विठाबाई, माझ्या पंढरी रायानं नवस पूर्ण केला, खेळ ताती पिल्ली डेरी आत, पिले जिवंत आहेत आणि मग
त्या पिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि सर्व काही पंढरपुरामध्ये जाऊन वाटून दिलं. रानात जावं, सरपण वेचावं, जे काही येईल ते घरी आणावं. राका कुंभार वंका आणि बंका सरपण वेचत असताना भगवान परमात्म्याने एक परीक्षा घेतली. महाराज, सोन्याचं चकाकणारं कडं त्यात सरपणाजवळ ठेवलेलं आहे. राका कुंभार वंका आणि बंका रानामध्ये आलेले आहेत. राका कुंभाराने पाहिलं सोन्याचं चकाकणारं कडं. राका कुंभाराने पाहिलं आणि राका कुंभार त्याच्यावरून निघून गेला. बंका आली, तिनं ते कडं पाहिलं, पण लक्षात आलं आम्हा दोघांना कळालं सोन्याला हात लावू नये. आपण वैराग्य धारण केलेलं आहे पण माझ्या मुलीला कळणार नाही. तिनं जर ते कडं उचललं तर आमच्या वैराग्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई माघारी आली, ओंजळभर माती त्या कड्यावर टाकली आणि सामोर निघून गेली. त्या ठिकाणी ती मुलगी आली, तिचं नाव वंका. आणि विंचू चावल्यानंतर जशी मुलं एकदम रडून उठतात तशी ती एकदम रडून उठली. मायबापांनी विचारलं काय झालं पोरी, त्यावेळेला त्या मुलीनी उत्तर दिलं, बाबा बाबा मला जन्माला येण्याच्या अगोदरच गर्भामध्ये का नाही मारून टाकलं. बाबा काय झालं पोरी सांग ना. बाबा काय अन्याचार केला तुम्ही, काय झालं पोरी सांग ना. या मातीवर माती टाकायची काय गरज होती. त्यावेळेला दोघंही मायबाप जवळ आले, पुरीला कवटाळलं, पुरी तू आमच्याही पुढं गेली का. आम्ही सोन्याला आणि मातीला, सोन्यामध्ये आणि मातीमध्ये फरक समजत होतो, पण तू सोन्यालाही माती समजली का. देखील या धन मृत्तिके समान नवविधा रत्न जैसे धोंडे. सोन्याला माती समान आणि धोंड्याला नवरत्ना समान. म्हणून देखील या धन मृत्तिके समान. साधू संतांचा भाग वेगळा आहे मायबापांनो. म्हणून जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचे संगत करा, व्यसन करू नका. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काम आणि क्रोध हे दोन विकार आहेत ना महाराज, या काम आणि क्रोध रूपी विकारांना घराच्या बाहेर काढा. तेच नामदेवराय अभंगाच्या चौथ्या चरणी काम क्रोध दोन्ही घातले बाहेर, काम क्रोध दोन्ही घातले बाहेर, काम क्रोध बाहेरी शांती क्षमा गरी राबवीत, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंभेना त्याचे क्षण मात्र. काम आणि क्रोध घराच्या बाहेर काढले पाहिजेत. बघा, काम एष क्रोध एष रजगुण समोद्भवा महाशनो महापापमा विद्ये नाम वैरीनम. जीवनामध्ये काम आणि क्रोध हे शत्रू, महाभयंकर शत्रू आहेत. मग
या शत्रूंना आपल्या घरामध्ये आपण कस काय येऊ शकणार हो? का आपलं उलटच आहे महाराज का? तर लबाड मांजराला आपण घरामध्ये ठेवतो, लबाड मांजराला आपण ताटाच्या जवळ ठेवतो आणि इमानदार कुत्र्याला आपण घराच्या बाहेर घालतो. पण साधू संतांनी दुजाभेज केलेला नाही महाराज का? साधू संतांनी इमानदार कुत्र्याला घराच्या आत घेतलेला आहे आणि लबाड मांजराला दाराच्या बाहेर हाकालून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण काम आणि क्रोधाला घराच्या बाहेर हाकालून दिलं पाहिजे. काम, क्रोध, यश, मद, मोह हे महाभयंकर शत्रू आहे, त्याला घराच्या बाहेर काढून टाका. मग काय केलं पाहिजे? या मुखाने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता. वा वा वा, जीवनामध्ये मुखाने नाम घेतलं पाहिजे आणि देवाला एकच मागणी केली पाहिजे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे आणि नाम मुखामध्ये असल्यानंतर त्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. विठाल 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 दुःख देणारा संसार कसा असतो बघा. उदाहरण सांगते म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिला होता. लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं आणि मुंबईला गेला. पोरं आता भानगडीत पडत नाहीत. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. मुंबई म्हणजे कंजेस्टेड, जागेची कमतरता. 10x10 खोली केली आणि त्या खोलीमध्ये आपला संसार थाटला. बघा, एक टीव्ही आहे, कूलर आहे, फ्रीज आहे. काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या त्या 10x10 खोलीमध्ये मांडल्या. आणि 2 महिने झाल्यानंतर हा म्हणतो, का ग 2 महिने झाले, मग पण आले की बिघडतं. बघा, पण काय, आपल्याला जर मुलगा झाला तर झोपवावं कुठं? मोठी पंचायत आहे. आपल्याला जर मुलगा झाला तर झोपवावं कुठं? बायको हुशार होती महाराज. नाही, हुशार असते तीच बायको असते. बायको हुशार होती, तिने सांगितलं याच पलंगावर आपण त्याला जागा करू. तुम्ही थोडं पलीकडं सरका, मी थोडं अलीकडं सरकते. हा थोडा पलीकड झाला, ही थोडी अलीकड झाली, एवढी जागा झाली. बघा, तिने सांगितलं, बघा आता एवढ्या जागेमध्ये आपले एक पोरग मोकळं झोपल, काय चिंता करायची गरज आहे? त्यावर तो थांबला नाही, म्हणे जुळं झालं तर. बायको म्हणे, आणखी थोडं पलीकड सरका, मी आणखी थोडं अलीकड सरकते. आणखी थोडा पलीकड सरकला, ही आणखी थोडी अलीकड सरकली, एवढी जागा झाली. बघा म्हणे, आता एवढ्या जागेमध्ये आपले 2 मुलं झोपतील, काय चिंता करायची गरज आहे? तेवढ्यावर तो थांबला नाही, म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर. बायको म्हणे, आणखी थोडं पलीकड सरका, मी आणखी थोडं अलीकड सरकते. महाराज, आणखी थोडं पलीकड सरकायला गेला, धाडकन पलंगाच्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, नाहीतर मलाही जायचं आहे, मी जाता जाता त्याला घेऊन जाते. मला फक्त एवढं सांगा, पलंगाहून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं दुःख जे त्याला केलं, ते झालेल्या पोराने केलं का न झालेल्या? बोला बोला. मग न झालेलं जर कमरेची हाडं मोडतात तर झालेले काय टाळ घेऊन उभं राहणार आहेत का? जे राहिले ते भाग्यवान आहेत महाराज. विठाल म्हणून दुःख देणारा हा संसार आहे महाराज. एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात,
असं म्हणणं 100% चुकीचं आहे महाराज. आपणही भ्रष्ट आहेत ना महाराज, बोला ना. मतदानाचे पैसे घेणं हा भ्रष्टाचार नाही का? बोला बोला, मग आपण घेत नाही का? दुधात पाणी टाकणं हा भ्रष्टाचार नाही का? मग आपण टाकत नाही का? आपल्या अवकातीनं आपण देशाला हातभार लावतो ना. विठ्ठल विठ्ठल एवढे लोक इमानधारी महाराज, एवढे लोक इमानदार झाले, एवढे इमानदार झाले. इथं पानपोईवर सुद्धा लिहावं लागतं. पानपोईवरच्या गिलासाला सुद्धा साखळीने बांधून ठेवावं लागतो. एवढे लोक इमानदार झाले. बघा, विनंती आहे तुम्हाला की या अभंगाचा आपण सरळ भावार्थ सांगितलेला आहे, पण या अभंगाचा एक उद्देश आहे महाराज. बरोबर आहे, आपण सर्व नियमाचं पालन करतो, पण तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. कुठे बाहेर जाताना सरकारही सांगतं, महाराज लोकही सांगतात, सर्वच सांगतात, पण मी तुम्हाला एक सांगते की कुठे बाहेर जात असताना आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तोंडाला मास्क लावला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सॅनिटायझरने हात धुतले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट, गर्दीमध्ये जाणं टाळलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग केली पाहिजे. मग आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी आगमन केलेलं आहे. गणपती बाप्पांचं आगमन केल्यानंतर जगामध्ये सर्वात मोठा मान गणपती बाप्पांना आहे. काय म्हणणं आहे तुमचं? सर्वात मोठा मान गणपती बाप्पांना आहे. बरोबर आहे, गणपती बाप्पांना सर्वात मोठा मान आहे. का? कारण गणपती बाप्पांचं जर आपण वर्णन करायला लागलो, खूप सुंदर वर्णन आलेलं आहे बघा. कारण गणपती बाप्पांची सोंड कशी आहे, गणपती बाप्पांचे कान कसे आहेत, गणपती बाप्पांचे हात कसे आहेत, पहा ना. कारण गणपती बाप्पांना खूप वेदाने शास्त्राने खूप नावे दिलेले आहेत. एकदंत, गजानन, गजवक्र, खूप नावे प्रमाणामध्ये आहेत, शास्त्रामध्ये आहेत, पण सुंदर असं भगवंताचं रूप आपल्याला दिसतं. बरोबर आहे. सुंदर ते ध्यान रूपा एवढे कान, बाई माझा गणपती दिसतो किती छान. सुंदर ते ध्यान सुप्पा एवढे कान, बाई माझा गणपती दिसतो किती छान. हळद नको कुंकू नको गुलालाचा मान, हळद नको कुंकू नको गुलालाचा मान, बाई माझा गणपती दिसतो किती छान, बाई माझा गणपती दिसतो किती छान. लाडू नको पेढा नको मोदकाचा मान, लाडू नको पेढा सुपा एवढे कान. गणपती बाप्पांचे कान कसे आहेत? सुपा एवढे आहेत. पण गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला याची आपल्याला कल्पना असेल, पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला. ऐका, थोडक्यामध्ये सांगून जाईल मी तुम्हाला. ज्या वेळेला पार्वती माता घरामध्ये एकट्या आहेत आणि भगवान शंकरजी
पर्वतावरती जात असताना पर्वतावरती गेलेले आहेत आणि पार्वती माता घरामध्ये एकट्या आहेत. आता घरामध्ये एकटं असल्यानंतर माणसाला काहीतरी करावं वाटतं. मग पार्वती मातेनं विचार केला, आता प्रभू तर कामाला गेलेले आहेत, तपस्या करण्यासाठी गेलेले आहेत, मग आता मला स्नान करण्यासाठी जायचंय. आता दारामध्ये कोण बसणार, अंगरक्षक सेवक कोण बसणार असा विचार करत असताना पार्वती मातेनं विचार केला, आपल्या अंगाची मळ काढायला सुरुवात केली. काय केली? मळ काढायला सुरुवात केली आणि त्या मळीपासून एक मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला संजीवनी मंत्राने चेतना दिली आणि चेतना दिल्याबरोबर 5 वर्षाची अशी छोटी चुमकलं बाळ त्या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी चेतना दिल्यानंतर पार्वती मातेनं विचारलं, तुझ्याकडे आता एक काम आहे. काय? प्रभू तर पर्वतावरती गेलेले आहेत, मग तू दारामध्ये अंगरक्षकाचं काम कर, मला स्नान करण्यासाठी जायचं आहे. आणि मग पार्वती माता स्नान करण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी तो 5 वर्षाचा बालक दरवाजामध्ये बसलेला आहे, अंगरक्षक करण्यासाठी त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी बसलेला आहे. आणि थोड्याच वेळाने महादेवाची स्वारी येणार. महादेवाची स्वारी आलेली आहे. आता भगवान शंकर भोळ दैवत आहे महाराज. काय आहे? भोळ दैवत आहे. पण चतुरातो शिरोमणी भगवान कृष्णजी कसे आहेत? चतुर आहेत. कोणीतरी भोळ असतात महाराज. भगवान शंकर भोळे भक्त आहेत, भोळे देवाचा देव, महादेव. काय कमी आहे त्यांच्याकडे? आणि मग आल्यानंतर हा मुलगा पाहिला, मुलाने अडवलं, कोण आहेत तुम्ही? त्यावेळेला भगवान शंकराने पाहिलं, अरे हा छोटा बालक मला म्हणतो कोण आहेत तुम्ही, तू कोण आहे, बाजूला हो, तू कोण आहेस? म्हटल्यानंतर आता लहान सगळ्याच्या नादी लागावं, पण लहान मुलाच्या नादी लागू नये, खरंच लागू नये. त्यांनी सांगितलं, हे बघा, त्यांनी सांगितलं मी महादेव आहे. त्याने सांगितलं, हे बघा, तुम्ही महादेव असाल कोणी का असा, मला काही घेणं देणं नाही आहे का? माझ्या मातीनं मला आज्ञा दिलेली आहे, माझ्या मातीनं मला आज्ञा दिलेली आहे की मी जोपर्यंत स्नान करत नाही तोपर्यंत आतमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा नाही. त्यावेळेला भगवान शंकरजी म्हणतात, तुझी माता कोण आहे? अरे मी तर तुला ओळखत सुद्धा नाही आणि तू मला अडवतो. त्यावेळेला सांगितलं, नाही म्हटलं ना, जायचं नाही आतमध्ये. भगवान शंकरजी म्हणतात, मी जाणार. सांगितलं, एकदा सांगितलेलं कळत नाही का, आतमध्ये जायचं नाही. त्यावेळेला दोघांचं युद्ध झालेलं आहे. युद्धाला सुरुवात झाली महाराज आणि युद्ध भयंकर पेटलेलं आहे. आणि भयंकर युद्ध पेटल्यानंतर भगवान शंकरजी लाल झालेले आहेत डोळे भगवान शंकरजीचे. आणि भगवान शंकरजींनी तिवसुळाने त्या बालकाचं त्या ठिकाणी मुंडकं तोडलेलं आहे महाराज. ते मुंडकं बाजूला जाऊन पडलेलं आहे. आणि मग पार्वती मातेचं स्नान झाल्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर आई ग म्हणत तो बालक त्या ठिकाणी पडलेला आहे, मृतावस्थेमध्ये पडलेला आहे. त्यावेळेला पार्वती माता धावत आली आणि पाहिलं, काहीतरी आपला मुलगा त्या ठिकाणी पडलेला आहे, त्या ठिकाणी मुंडकं त्याचं तोडलं गेलेलं आहे, मृत अवस्थेमध्ये पडलेलं आहे. त्यावेळेला पार्वती माता रडायला लागल्या, प्रभू काय केला ते? प्रभू मी माझ्या मुळीपासून ही मूर्ती तयार केली होती आणि माझ्या संजीवनी मंत्राने मी त्याला चेतना दिली होती, खूप मेहनत मला करावी लागली. प्रभू पार्वती आई रडायला लागल्या, काय केला ते तुम्ही, तुम्हाला कळत नाही का? त्यावेळेला प्रभूने सांगितलं, हे बघ पार्वती, मला काय माहिती तू तुझ्या मुळीपासून तयार केला म्हणून, मला तर याची ओळखसुद्धा नव्हती, मला काय माहिती तो हट्ट करत होता आणि आतमध्ये मला जाऊ देत नव्हता, त्यामुळे मी त्याला त्याचं मुंडकं उडवलेलं आहे. त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं, हे बघा काहीही करा, मला आत्ताच्या आत्ता त्याचं मुंडकं जशास तसं पाहिजे. काय सांगितलं? जशास तसं पाहिजे. आता भगवान शंकरजी म्हटल्यानंतर काय कमी आहे का? अंगरक्षकांना सांगितलं, जा जंगलामध्ये जा आणि जो प्राणी अगोदर दिसेल कोणी का असे ना त्याचं मुंडकं तोडून आणा. आज्ञा दिल्यानंतर ते अंगरक्षक गेलेले आहेत आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा हत्ती दिसलेला आहे. आणि हत्ती दिसल्यानंतर यांनी त्याचं मुंडकं तोडलं, कारण भगवान शंकरांनी सांगितलं होतं की जो प्राणी मनुष्य असो कोणीही असो, जो प्राणी पहिला दिसेल त्याचं जर तुम्ही मुंडकं तोडलं तर त्याला लगेच दुसरं येणार.
आणि मग त्या हत्तीचं मुंडकं तोडलेलं आहे आणि त्याला दुसरं मुंडकं उगवलं आणि ते मुंडकं घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकरांनी ती छोटी चुमुखली मूर्ती अशी उभा केलेली आहे आणि त्याला ते मुंडकं जोडलं गेलं आणि आशीर्वाद दिल्यानंतर बालकांनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, हे बघ बालक, मी तुला ओळखत नव्हतो, माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागतो तुझी, मी तुला ओळखत नव्हतो, तू बाल हट्ट केला त्यामुळे मला तुझं मुंडकं छाटावं लागलं. त्यावेळेला पार्वती आईने सांगितलं, हे बघा प्रभू, आता तरी तुम्हाला कळालं की हा आपला बालक आहे, मग याचं नाव काय ठेवायचं? त्यावेळेला भगवान शंकरजी सांगतात, याचं नाव तूच ठेव. नाही नाही नाही, पार्वती आई म्हणल्या, तुम्हाला मान, जगामध्ये मला तर मान आहेच पण जगामध्ये सर्वात आधी तुम्हाला मान, तुम्ही याचं नामकरण विधी ठेवा. त्यावेळेला भगवान शंकरजींनी घोषणा केलेली आहे, काय केलेली आहे? गणपती. गणपती घोषणा केल्याबरोबर या ठिकाणी गणपतीची स्थापना झाली होती आणि त्या ठिकाणी गणपतीची स्थापना झाल्यानंतर पार्वती मातेनं विचार केला, आता गणपतीची स्थापना झालेली आहे, मग आपण नैवेद्य काय केला पाहिजे? माझ्या गणेशाला काय आवडतं? माझ्या गणेशाला मोदक आवडतात. माझ्या गणेशाला काय आवडतं? माझ्या गणेशाला मोदक आवडतात आणि ती उंदरावळ आवडते. दोन पदार्थ त्या ठिकाणी केलेले आहेत. हे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये उंदरावळ ही होतच असते आणि गणपती बसल्यानंतर उंदरावर केलीच पाहिजे, ही भारतीय संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल सरळ सरळ अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. मी कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असते बघा. पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांची सेवा करा, दुसरी गोष्ट म्हणजे गोमातेची सेवा करा, तिसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा, चौथी गोष्ट म्हणजे देशाबद्दल धर्माबद्दल मनामध्ये काहीतरी स्वाभिमान बाळगा. पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांची सेवा करा. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आपल्याला जगामध्ये सर्व काही मिळू शकेल, आपल्याला जगामध्ये सर्व काही भेटेल, पण जगामध्ये एक गोष्ट आपल्याला कधीच भेटू शकणार नाही महाराज, ती म्हणजे आपली आई. आ म्हणजे आत्मा ईश्वर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. तो आई आणि ती बाप, तो बाप आपल्याला जगामध्ये कधीच भेटू शकणार नाहीत. विनंती तुम्हाला, ढगाच्या आड गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसू शकतो पण मातीच्या आड गेलेली आई आपल्याला पुन्हा कधीच दिसू शकत नाही. विनंती तुम्हाला, आई आणि वडिलांची सेवा करा. या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजतिलक झाल्यानंतर रडायला लागले. त्यावेळेला जिजाऊ आईने विचारलं, राजे का रडता तुम्ही? तुम्ही या महाराष्ट्राचे संस्थापक आहात, का रडता? सोन्याचा मुकुट आहे तुमच्या डोक्यामध्ये, तुम्ही परिधान केलेलं आहे, तुम्ही का रडता? त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप गोड उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं, अगं आई, मला माहिती आहे, अगं मी या महाराष्ट्राचा संस्थापक आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहेत आई, परंतु हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान आहे आणि माझ्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे. हे सर्व ऐश्वर्य पाहण्यासाठी तुझ्या कपाळाचं कुंकू माझा बाप शहाजी राजे जर जिवंत असताना माय, तर मला आणखीन बरं वाटलं असतं. खरं सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या एका थोर व्यक्तीला जर आईवडिलांचं महत्त्व कळत असेल तर तुम्हा आम्हाला का कळू नये? किती माय लेकरावर प्रेम करते हो, शब्दात वर्णन करू शकत नाही. विनंती आहे तुम्हाला, आईवडिलांची सेवा करा. आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाकार, नभाची चांदणी तुग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जागेन, आई देवा पासी मेगा, आई तुलाच गा मागेन.
आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाकारा। विनंती तुम्हाला आई आणि वडिलांची सेवा करा। दुसरी गोष्ट म्हणजे गोमातेची सेवा करा। गाय ही आपल्या हिंदू धर्माची माता आहे। गवा से क्या नाता आहे, गाय हमारी माता आहे। गाय जर आपली माता असेल तर याच हिंदुस्थानामध्ये 40,000 कत्तलखाने आहेत आणि त्या 40,000 कत्तलखान्यामध्ये रोजची जर एक गाय जात असेल तर दररोजच्या किती गायी कापल्या जात असतील। विनंती आहे तुम्हाला गोमातेची सेवा करा। त्या गाय मातेला उखळत पाणी असतं हो, 8-8, 15-15 दिवस त्या गाय मातेला चारा भेटत नाही आणि 8 दिवसानंतर ती गाय माता चारा खायला जाणार, वरून असा काही पाटा पडतो, त्या गाय मातेचे दोन भाग होऊन जातात। दादा, तुमच्या घरी गाय असेल ना, गायीला चारा पाणी करू नका, पण 2 पैशासाठी त्या गाय मातेला कसायाच्या हवाली करू नका। विनंती आहे तुम्हाला, ज्या वेळेला आपण लहान असतो ना, आईला दूध नसतं, त्यावेळेला आपल्याला गोमातेचं दूध पाजल्या जातं, हे त्या गाय मातेचे उपकार जीवनामध्ये कधी विसरू नका। गोमातेची सेवा करा। तिसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा, व्यसन करू नका हो। 5 मिनिट एखादा पिदाडा आपल्या तोंडासमोर आला, त्याचा वास आपल्याला सहन होत नाही, ती माता माऊली उभं आयुष्य त्या मेल्यासोबत काढते, कशी काढत असेल ती माय। विनंती तुम्हाला, व्यसन करू नका। एका गावामध्ये घडलेली घटना आहे। एक माणूस फार दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा आणि घरी आल्यानंतर बायकोला सांगायचा, चल मला आंघोळीला पाणी टाक। आंघोळीला पाणी टाक म्हटल्यानंतर त्या बिचारीने आंघोळीला पाणी टाकलं, हा बेवडा बाथरूममध्ये गेला, बाथरूममध्ये गेल्यानंतर स्नान करतोय आणि स्नान करत असताना सारखी बडबड चालू आहे। बायकोला म्हणतो, का ग, ऐकलंस का? ती म्हणे, काय? मी जर आमदार झालो ना, अख्खा तालुका बदलून टाकील। बायको म्हणे, अगोदर आंघोळ करा। काय म्हणे? अगोदर आंघोळ करा। तो म्हणे, का ग, ऐकलंस का? ती म्हणे, काय? मी जर मुख्यमंत्री झालो ना, अख्खा भारत महाराष्ट्र बदलून टाकील। तिने सांगितलं, हो हो, अगोदर आंघोळ करा। अगं, ऐकलंस का? मी जर पंतप्रधान झालो ना, अख्खा भारत देश बदलून टाकील। त्यावेळेला बायकोनं सांगितलं, बडबड करू नका, बाहेर या। हा बेवडा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर बायकोला म्हणतो, का ग, ऐकलंस का मी काय म्हणत होतो? त्यावेळेला बायकोनं सांगितलं, तुम्ही काय म्हणत होता? त्यावेळेला तो म्हणतो, मी म्हणत होतो, मी जर आमदार झालो ना, अख्खा तालुका बदलून टाकील। मी जर मुख्यमंत्री झालो ना, अख्खा महाराष्ट्र बदलून टाकील। आणि मी जर पंतप्रधान झालो ना, अख्खा भारत देश बदलून टाकील। बायकोने सांगितलं, हे बघा, तुम्हाला जरा जास्त चढली म्हणे। काय म्हणे? तुम्हाला जरा जास्त चढली म्हणे। जे काय सांगायचे ना ते नंतर सांगा म्हणे, पण एक काम करा म्हणे, दारू पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला म्हणे। काय म्हणे? पिऊन पिऊन तुमचा दिमाग सरकला म्हणे, तुम्ही लुंगी समजून माझं परकल घातलं ती आधी बदला म्हणे। विनंती आहे तुम्हाला, व्यसनापासून दूर राहा, व्यसन करू नका। आणि चौथी गोष्ट म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या बंद करा। मुलगा आणि मुलगी, बेटा वारिस है तो बेटी परिस है, बेटा वंश है तो बेटी अंश है, बेटा भाग्य है तो बेटी भाग्य विधाता है, बेटा संस्कार है तो बेटी संस्कारित आहे। मुलगा आणि मुलगी, जीवनामध्ये मुलीला आणि मुलाला कधीच कमी समजू नका माई बापांना। या ठिकाणी सर्व बसलेले आहेत, सर्वांना माझी विनंती आहे, ज्याला मुलगा आवडतो त्याने एक हात वर करायचा आणि ज्याला मुलगी आवडते त्याने 2 हात वर करायचे। चला लवकर, तुम्हाला काहीच आवडत नाही का? काहीच आवडत नाही तुम्हाला? वा 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 वा, आमच्या आजीबाईंना मुलगा आवडतो। आजीबाई, वा वा, टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी। आजीबाई, तुम्ही पेपर वाचवता का? वाचवता येत नाही। बरं, तुम्ही टी व्हीला बातमी ऐकली असेल बघा, की मुलाने बापाला, आजीबाई, 2 जोड्यांना हाणलं। आजीबाई, कधी ऐकलं का हो, मुलीनं बापाला मारलं म्हणून? मग आजीबाई, मुलगा का बरं म्हणता?
आजीबाई आहेत का गेल्या उठून? विनंती आहे तुम्हाला मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये काही भेद करू नका. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे या देशाबद्दल या धर्माबद्दल मनामध्ये स्वाभिमान बाळगा. जीवनामध्ये झोपत असताना दोन व्यक्तीची आठवण काढून झोपा. पहिली गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांमुळे आपण दोन टाईमचं अन्न जेवण करू शकतो, दोन टाईमचं अन्न खाऊ शकतो आणि झोपी जाऊ शकतो, त्या शेतकऱ्याची एक आठवण काढून झोपत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो जवान सीमेवरती आहे आपल्यासाठी रात्रंदिवस त्या सीमेवरती युद्ध खेळत आहे ना, त्या जवानाची आठवण काढून झोपत जा. एकदा सर्वांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसून या ठाव अहंतेचा, तुझी संत साधू ओळखावा निकायर ते ऐका मायावथ. देखील या धन मृत्तिके समान, नवविधारत्न जैसे धोंडे, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवित. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंभे ना त्याचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावानी का, येरते ऐका मायाबद्ध. सर्वांनी हात वर करून भजन करायचं. कुमार जय जय विठो पार खो माये, जय विठो पार कुमार जय जय विठो पार खो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, जय 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 विठोबा रखो माये, विठोबा. कुंडली कोंदे आई